देवेंद्र चौधरी आहे. महिंद्राला मी जॉब करतोय. ते मला एप्रिल 2021 ला कोरोनामुळे ऍडमिट होतो. त्यामध्ये मला ते रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड औषधं वगैरे दिली होती. त्याचा इफेक्ट मला 1 वर्षानंतर आता मार्च 2022 मध्ये त्रास सुरू झाला आहे. हिप जॉईंटचा त्रास सुरू झाल्यामुळे मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली होती. पण ते 10-15 दिवस ट्रीटमेंट घेऊन काही फरक पडला नाही. तात्पुरता वाढायचा. परत मग ऑर्थोपेडिकमध्ये त्यांनी सजेशन दिलं. मी ऑर्थोपेडिकडे त्यांनी MRIचं सजेशन दिलं होतं. MRIमध्ये माहीत पडलं की AVN चा प्रॉब्लेम आहे म्हणून. ते AVN मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला अर्जंटमध्ये 15 दिवसामध्ये ऑपरेट करावं लागेल. ते रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट सांगितलं होतं. पण ते मी परत त्याच्यामध्ये जायचं नव्हतं. म्हणजे स्टेजेस कोणत्या होत्या तुमच्या? हां, तर लेफ्ट साईडला 3rd स्टेज सांगितली होती आणि राईट साईडला 1st स्टेज. त्यामुळे 3rd स्टेजचं त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये ऑपरेशन करायला सांगितलं होतं. तर मी नंतर इंटरनेटवर सर्च वगैरे केलं तर डॉक्टर जीवन वैद्य सरांचं विश्ववल्ल पंचकर्म सेंटर जे आहे नाशिकला त्याबद्दल माहिती पडले. मी त्यांची यूट्यूबवर व्हिडिओवर बघितले, माहिती पकडलं आणि मग त्यांना ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून त्यांचं सजेशन घेतलं. तर त्यांनी मग जसं जसं औषध दिली आणि त्यांचे जे मार्गदर्शन होते परत मग ठाण्याला भेटायला आलो. त्यांनी नाडी परीक्षण करून औषधीवर दिली आणि 2-3 महिने औषधी सुरू होती. त्याच्यानंतर मला थोडा फरक झाला लागला. रिकव्हरी होत चाललेली आणि थोडंफार चालायला त्रास कमी व्हायला लागला. नंतर औषधी मी कंटिन्यू सुरू केली आणि त्यांनी जे ते पथ्य सांगितले ते पण सुरू केलेले. तर फरक जाणवायला लागला. परत त्यांनी मग इथे पंचकर्मासाठी सांगितलं होतं. तर पंचकर्मामध्ये मी आलेला आहे. इथे 5-6 दिवस आहे. पंचकर्मामध्ये पिंडस्वेदन, पूर्ण बॉडीची मसाज, पुन्हा नाकातून औषधी सोडणे, काळ्यात बसणे, काळ्याची स्टीम घेणे, परत जळू जी जळू लावणे, अशा विभिन्न विधी पूर्ण केल्या आहेत आणि आता मला बराच फरक जाणवत आहे. आणि पुढे पण हे औषधी कंटिन्यू मी करणार आणि पुढचं राहिलं पंचकर्मातून करेल. मी बाकीचे जे माझ्यासारखे जे पेशंट आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण हे डॉक्टर जीवन वैद्य जीवन जाधव सरांचं ट्रीटमेंट योग्य ते चालू ठेवा आणि जे पथ्य सांगतात ते पाळा वेळेवर आणि पंचकर्म अवश्य करा. त्याने बराच फरक पडतो. कारण मला झालेलं आहे जाणवतोय आणि आता समजा 5 दिवस झाले. परत 5 दिवसात अजून जाणवेल हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. कुठे ताण पडतोय का आता? सकाळी एवढा नव्हतं जात. खाली घ्याळ बस. ओके, आधी पण एवढंच होतं का? हा कमी होता. हा वाढले. ओके, हा तर ठीक आहे. हा कमी होतो. रेवत जात होता. रेवत.